दिलेल्या अंकांवरून संख्या तयार करणे उदाहरण एक दोन पाच सात हे अंक एकदाच वापरून तीन अंकी लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करा दिलेल्या अंकापासून तीन अंकी लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत चला आपण पहिली पद्धत पाहू या पद्धतीमध्ये आपणास पहिल्यांदा दिलेल्या अंकापासून शक्य असणाऱ्या तीन अंकी संख्या तयार कराव्या लागतात एकदा का शक्य तितक्या संख्या तयार झाल्या की त्यामधून आपण सहजपणे सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या शोधू शकतो आता आपण दोन पाच सात हे अंक एकदाच वापरून शक्य असणाऱ्या संख्या तयार करू मुलांना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा शक्य असणाऱ्या तीन अंकी संख्या बनवण्यासाठी नेहमी पहिला दिलेला अंक शतकस्थानी स्थिर ठेवा आणि शक्य असणाऱ्या सर्व संख्या बनवा नंतर दिलेल्या अंकांपैकी दुसरा अंक शतकस्थानी स्थिर ठेवा आणि शक्य असणाऱ्या सर्व संख्या बनवा आणि नंतर दिलेल्या अंकांपैकी तिसरा अंक शतकस्थानी स्थिर ठेवा आणि शक्य असणाऱ्या सर्व संख्या बनवा चला सुरुवात करूया येथे दिलेला पहिला अंक दोन आहे म्हणजे दोन हा अंक शतकस्थानी स्थिर ठेवून दोनशे सत्तावन्न आणि दोनशे पंच्याहत्तर या तीन अंकी संख्या बनतील दुसरा अंक हा पाच आहे म्हणून आता पाचला शतकस्थानी स्थिर ठेवून पाचशे बहात्तर आणि पाचशे सत्तावीस या तीन अंकी संख्या बनतील तशाच प्रकारे तिसरा अंक सात आहे म्हणून सात हा अंक शतकस्थानी स्थिर ठेवून तीन अंकी संख्या सातशे पंचवीस आणि सातशे बावन्न या संख्या बनतील अशा प्रकारे दोन पाच सात हे अंक एकदाच वापरून शक्य असणाऱ्या तीन अंकी संख्या पुढील प्रमाणे आहेत दोनशे सत्तावन्न दोनशे पंच्याहत्तर पाचशे सत्तावीस पाचशे बहात्तर सातशे पंचवीस सातशे बावन्न या संख्यांपैकी दोनशे सत्तावन्न आणि दोनशे पंच्याहत्तर या संख्यांमध्ये शतकस्थानी सर्वात लहान अंक दोन आहे म्हणून आपणास दशकस्थानी असणाऱ्या अंकांची तुलना करावी लागेल दोनशे सत्तावन्न या संख्येच्या दशकस्थानी पाच हा अंक आहे आणि दोनशे पंच्याहत्तर या संख्येच्या दशकस्थानी सात हा अंक आहे आपणास माहीत आहे पाच हा सातपेक्षा लहान आहे म्हणजे दोनशे सत्तावन्न ही सर्वात लहान संख्या आहे आता आपण सर्वात मोठी संख्या शोधू सातशे पंचवीस सातशे बावन्न या संख्यांच्या शतकस्थानी सात हा अंक आहे म्हणून आपण दशकस्थानी असणाऱ्या अंकांची तुलना करूया सातशे पंचवीस या संख्येच्या दशकस्थानी दोन हा अंक आहे आणि सातशे बावन्न या संख्येच्या दशकस्थानी पाच हा अंक आहे आपणास माहीत आहे पाच हा दोन पेक्षा मोठा आहे म्हणजेच सातशे बावन्न ही संख्या सर्वात मोठी संख्या आहे आता आपण दुसरी पद्धत पाहूया या पद्धतीमध्ये सर्वात लहान संख्या तयार करण्यासाठी आपण दिलेले अंक चढत्या क्रमाने मांडू आणि सर्वात मोठी संख्या तयार करण्यासाठी आपण दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडू तर आपण सर्वात लहान संख्या तयार करण्यासाठी पहिल्यांदा दिलेले अंक चढत्या क्रमाने मांडू दोन पाच सात या दिलेल्या अंकांचा चढता क्रम दोन पाच सात आहे म्हणजे हे अंक एकदाच वापरून लहानात लहान तीन अंकी संख्या तयार होईल दोन पाच सात आता आपण सर्वात मोठी संख्या तयार करण्यासाठी दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडू दिलेल्या अंकांचा उतरता क्रम सात पाच दोन आहे म्हणजे हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या तयार होईल सातशे बावन्न म्हणजे या पद्धतीमध्ये आपण मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची ते शिकलो आहोत पहिल्यांदा आपणास शतकस्थानी सर्वात मोठा अंक लिहावा लागेल मधला अंक दशकस्थानी लिहावा लागेल आणि सर्वात लहान अंक हा एककस्थानी लिहावा लागेल आणि लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपण शतकस्थानी सर्वात लहान अंक लिहावा लागेल मधला अंक दशकस्थानी लिहावा लागेल आणि सर्वात मोठा अंक एककस्थानी लिहावा लागेल आता आपण पान नंबर एकोनी स्वाध्याय मधील काही गणिते सोडवू प्रश्न एक दिलेला अंक एकदाच वापरून तीन अंकी लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करा एक आठ सहा या अंकांमध्ये एक हा सर्वात लहान आहे आठ हा सर्वात मोठा आहे म्हणजे लहानात लहान तीन अंकी संख्या आहे एक सहा आठ एकशे अडसष्ट आणि मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या आहे आठ सहा एक आठशे एकसष्ट नऊ शून्य एक या अंकामध्ये शून्य हा सर्वात लहान अंक आहे नऊ हा सर्वात मोठा अंक आहे लहानात लहान तीन अंकी संख्या तयार करण्यासाठी आपणास शतकस्थानी शून्यपेक्षा मोठ्या अंकाचा विचार करावा लागेल आणि शून्य हा दशक स्थानी म्हणजे लहानात लहान तीन अंकी संख्या आहे एकशे नऊ आणि मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या आहे नऊशे दहा तीन पाच नऊ या अंकांमध्ये तीन हा सर्वात लहान अंक आहे आणि नऊ हा सर्वात मोठा अंक आहे म्हणजे लहानात लहान तीन अंकी संख्या आहे तीन पाच नऊ तीनशे एकोणसाठ आणि मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या आहे नऊ पाच तीन म्हणजे नऊशे त्रेपन्न प्रश्न दोन दिलेल्या अंकांच्या सहाय्याने तयार झालेल्या संख्या वाचा व त्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्येभोवती वर्तुळ काढा चार दोन सहा हे अंक वापरून तयार झालेल्या संख्या पुढील प्रमाणे आहेत सहाशे चोवीस दोनशे चौसष्ट चारशे सव्वीस दोनशे सेहेचाळीस चारशे बासष्ट सहाशे बेचाळीस या संख्यांपैकी दोनशे सेहेचाळीस ही संख्या सर्वात लहान संख्या आहे तीन नऊ शून्य हे अंक वापरून तयार झालेल्या संख्या पुढील प्रमाणे आहेत नऊशे तीन तीनशे नव्वद तीनशे नऊ नऊशे तीस शून्य तीन नऊ शून्य नऊ तीन या संख्यांपैकी शून्य तीन नऊ अर्थात एकोणचाळीस ही सर्वात लहान संख्या आहे प्रश्न तीन दिलेल्या अंकांच्या सहाय्याने तयार झालेल्या संख्या वाचा व त्या संख्यांपैकी सर्वात मोठ्या संख्येभोवती वर्तुळ काढा चार तीन आठ हे अंक वापरून तयार झालेल्या संख्या पुढील प्रमाणे आहेत चारशे अडतीस आठशे चौतीस तीनशे अठ्ठेचाळीस तीनशे चौऱ्याऐंशी तीन आठशे त्रेचाळीस चारशे त्रे त्र्याऐंशी या संख्यांपैकी आठशे त्रेचाळीस ही सर्वात मोठी संख्या आहे सात एक पाच हे अंक वापरून तयार झालेल्या संख्या पुढीलप्रमाणे आहेत पाचशे सतरा पाचशे एकाहत्तर एकशे सत्तावन्न एकशे पंच्याहत्तर सातशे पंधरा सातशे एकावन्न या संख्यांपैकी सातशे एकावन्न ही सर्वात मोठी संख्या आहे